आमच्या खटल्याची तुम्हाला ओळख करून देतो. मिसेस मिसेस बाहेर या. मिसेस बाहेर. मिसेस पत्नी अर्धांगिनी माय बेटर हाफ मंजुषा दादा साहेब होळकर. दारी ओळख पडेल जा जेवायचं बघ. जेवायचं बघा. बेटर हाफ दिखे. इट्स बेटर टू हाफ. आपण जरा कामाचं बोलूया का. अफकोर्स अफकोर्स. चला वी विल हॅव नाईस कम फॉलो कम कम कम. डी आम्ही खूप सीरीज बघितल्या. त्यात तुमच्या कॉलेजच्या ट्रिपच्या काही सीरीज आहेत आणि त्यात श्वेता आणि अजय सांगत होते की तुमच्या नाटकाच्या रंगीत तालमीची सुद्धा सीडी आहे. लवकरच ते शोधून आपल्याला सांगतील. आता नाटकाच्या तालमीचं शूट झाल्याचं मला खरंच नाही आठवत आहे. तुम्ही दोघी म्हणताय सीडी आहे म्हणून पण खरं सांगते नाटकाच्या तालमीचं शूट केल्याचं मला आठवतच नाहीये. अशी कुठलीही सीडी या जगात नाहीच आहे दुसरा आहे दी. अगं अजयने त्याच दिवशी एक नवीन कॅमेरा घेतला होता आणि त्याने त्यात काहीतरी शूट करून बघावं म्हणून तुमची रंगीत तालीम शूट केली होती. ते पहिलं फुटेज म्हणून त्याने ती सीडी जपूनही ठेवली होती. प्रॉब्लेम फक्त इतकाच आहे की आता ती सीडी आपल्याला सापडत नाही. ती कुठे ठेवली तेच त्याला आठवत नाही. पण त्याने प्रॉमिस केलंय दी ते लवकरच आपल्याला ती सीडी शोधून आपल्या हातात देते. माझा तर माझ्या नशिबावर विश्वासच नाही राहिलाय. आता तुझी ही आशा बघून मला त्या आशेवर विश्वास ठेवावा असं वाटत. बघ अरे हो तू आजींना भेटली नाहीस ना. चल ना मी तुला त्यांची ओळख करून देते. करायला भाकर टाका त्यांच्या ताटात. बघता काय भाकर टाका. लवकर लवकर पावलं मोजी चालू लगा. लवकर झालं. चला या इकडं या इकडं. काय सत्यजित भाऊ यांना कसा वाटला आमचा हा भेट. माय वाईफ ही हॅज सुकिंग दिस नाईस. कसा वाटलं सांगा. छान छान आहे ना. छान आहे ना. बस हे ऐकूनच आमचं पोट भरलं. आता जे झालं ते झालं. जे झालं ते गंगेला मिळालं. आता फ्युचर मध्ये आपण हँड इन टू हँड काम करू. वर्क टुगेदर डीला सर तुम्ही धंदा करायचा मन लावून
मन लावून धंदा करायचा. जो काय नफा होईल टोटल प्रॉफिट त्याच्या 80% आम्हाला आणून द्यायचा, बाकी सगळं तुमचं. ओके. आणि हे असं का करायचं? तांबडे बाबाची कृपा आहे. बघा आता तुम्ही धंदा करा, प्रत्येक खाली गेलेला तुमच्याकडे येणार. त्यातल्या कुणी तुम्हाला भीती दाखवली तर तुम्हाला प्रोटेक्शन कोण देणार? मी नाही. तांबडे बाबा. दादा एक गोष्ट सांग. सिकंदर राजानं जेव्हा पुरु राजाला विचारलं होतं की सांग तुला कशी वागणूक देऊ, तेव्हा हरलेला पुरु राजा त्याला म्हणाला होता की एक राजा जसं दुसऱ्या राजाला वागवतो तसंच मला वागव. येते ना लक्षात? एक राजा जसा दुसऱ्या राजाला वागवतो तस. स्टोरी चांगली, गुड स्टोरी. दादा एक राजा दुसऱ्या राजाशी सन्मानानं वागतो, त्याच्याकडे दलाली नाही मागत. प्रू प्रू स्टोरी. बरोबर बोलले तुम्ही सचित भाऊ, एकदम बरोबर बोलले तुम्ही. पण माझ्या समोर राजा सारखा वागवायला दुसरा राजा पाहिजे ना. म्हणजे मी आहेच सिकंदर, पण तुम्ही पुरु नाही ना. दादा तो सिकंदर राजा सुद्धा नंतर एका परक्या देशात कुत्र्याच्या मावतीनं मेला होता. नीट राहायचं, नीट. ही सगळी चमडी काढेल, त्याची चप्पल करून तुझ्या गळ्यात घालेल, समजला? नीट राहायचं, नीट नीट. सत्यजित भाऊ, नाही करणार ना मग आमच्या सोबत काम? हळू हळू आमच्या सोबत काम केलं तर तुम्हाला भरपूर शिकायला मिळेल. बस आमच्या सोबत काम केलं ना भरपूर शिकायला मिळेल तुम्हाला. बघा ना लक्ष्मी नि बायको पुरुषाच्या ताब्यातच पाहिजे, तुम्हाला गरज आहे. पैसा तुमच्याकडे नाही आणि तुमच्या बायकोच्या नावाचा उदो उदो सगळ्या गावभर चाललाय. जेवायला काहीतरी घ्या. तुम्हारी शरण में तांबडे बाबा, मेरे बाबा तांबडे बाबा. बाबाचा प्रसाद आहे.
शरण तुम्हारे दर्पण मेरा। हॅलो मनु स्वीटहार्ट, सुन ना किती उशीर लावला फोन उचलायला। ए गाढवा, ही ना नुसती फालतू बडबडत करत बसतो। प्रिया, मंजरीने काय तिचा सेलफोन तुला दान केला का? तुला ही सगळी चेष्टा वाटते ना, पण काही दिवसात ना तुझ्यावर रडायची वेळ येणार आहे, कारण मंजरी निर्दोष असल्याची सीडी तिच्या हाती लागणार आहे लवकरच। वेडेत वेडे, सगळे वेडेत, असली काही सीडी बीडी काही नाहीये। आमच्या नाटकाचं शूटिंगच झालं नव्हतं ना मुळात। युअर राईट, या नाटकाचं शूटिंग झालं नाहीच आहे, पण नाटकाच्या रिहर्सलचं शूटिंग झालंय। मी आत्ताच ऐकलंय त्या रिहर्सलची सीडी आहे। काय घुसतय का डोक्यात? मी काय बोलते ते आशिष, ती फक्त सीडी नाहीये, मंजिरीला निर्दोष सिद्ध करण्याचा पुरावा आहे तो। त्यामुळे ही फालतू बडबड करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा ती सीडी शोध आणि ती नष्ट कर, नाहीतर ना सत्यजीत तुला या जगात ठेवणार नाही, एवढं लक्षात ठेव। लक्ष्मी, नी बायको पुरुषाच्या ताब्यातच नाही, अहो जेवणार ना तुम्ही? काय झालं, बरं वाटत नाहीये का? अहो काय झालं मला सांगा ना, ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? जा तू, मला काहीही नको आहे, जा। हे बघ, प्लीज माझ्याशी समोर उभी राहू नकोस। मला जेवायला नकोय, मला खायला नकोय, मला काहीही नकोय, मी ठीक आहे, आता जा इथून। शालिनी, मला काय बी ऐकायचं नाही, समजलं काय? मला त्याच्या आता पैक पाहिजे, बस। कुठून आणू पैसे? नाहीयेत माझ्याकडे। कुठून बी आण? मला नाही माहित, पण मला पैक पाहिजे। घराचे होत नव्हतं ते तुम्ही आधीच संपवलं, आता कुठून आणायचे? ये बडबड नाही पाहिजे तुझे, समजलं ना? हा, अरे पैक नसेल तर काय, तुझा बाद येणार आहे का तिकडं फुकट दारू? माझ्या बाबांचं नाव घेऊ नका तुम्ही। ऐक, हे बघ, ते मंगळसूत्र देत। नाही, मंगळसूत्र नाही देणार मी। तुझ्या तर कशी देत नाही। म्हणलं ना,
काय काय झालं? काय नाही, तू इथे काय करतेस? सत्यजित, तू मला म्हणाला होतास की माझ्या मनासारखं जर घडायला हवं असेल तर मी इथे थांबायला हवं. मला माहिती नाही तुझ्या डोक्यात काय आहे, पण प्लीज एक गोष्ट मला क्लिअर करायची. माझ्यावर सिंपथी किंवा माझी दया वगैरे वाटून तू मला जवळ करणार असेल तर तसं करू नकोस. माझं तुझ्यावर प्रेम आहे ते ठीक आहे, पण तुझं जर माझ्यावर प्रेम नसेल तर तसं स्पष्टपणे सांग. नाही होणार मला दुःख. कसं आहे ना आशिष, नाही तू विसरला असशील, पण ज्या नाटकासाठी मंजिरीनी तुला ते पत्र लिहिलं होतं, तुम्ही तो फोटोही काढला, त्या नाटकाचा व्हिडिओ आहे अरे या जगात. ते तर तुला तो व्हिडिओ जेव्हा सत्यजितच्या हातात सापडेल ना तेव्हाच कळेल. माझं आयुष्य ठरवणार हा सत्यजित कोण? आता मी त्याचं आयुष्य ठरवणार. काही करून ती सीडी मिळवलीच पाहिजे. होतं ते बोलून निघून झालीस, माझं म्हणणं ऐकून घेतलंच नाहीस. प्रिया, तुला जर असं वाटत असेल की मी सिंपथी म्हणून किंवा दया म्हणून तुझ्याशी आता असं वागतोय तर तसं नाही. ऑफकोर्स आपल्यात याआधी जे काही झालंय त्यावरून तू जर असा विचार करत असेल तर त्यात तुझी चूक नाहीये. मी आपल्या नात्याचा खूप विचार केलाय प्रिया. म काय लागलं हाती? हेच की माझ तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. हे सांगायला तू इथे आलाय हे माहित होत मला. तू माझ्यावर नेहमीच मनापासून प्रेम करत राहिलीस, आजही करतेस, आणि त्याच्या बदल्यात मी तुला काय दिलं? फसवणूक, अपमान आणि हे अश्रू. त्याचाच परिणाम असेल कदाचित की आज मी हे सगळं भोगतोय. नाही सत्यजीत, तुझं वाईट व्हावं असा विचार मी स्वप्नातही कधी केला नव्हता. आणि त्याचं जर गिल्ट वाटून तू इथे आला असेल तर प्रिया, मी नेहमीच असं ठरवलं होतं, म्हणजे ही गोष्ट खूप पूर्वीपासून माझ्या मनात रुजली होती की जी कोणी माझी लग्नाची बायको असेल तिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन, तिला जपेन, तिला मान देईन. माझ्या नशिबानं मंजिरी माझी लग्नाची बायको झाली आणि मी तिच्यावर जीवापेक्षाही जास्त प्रेम केलं, एका अशा मुलीवर जिला मी आधी ओळखतही नव्हतो, जिला मी कधी साधं पाहिलंही नव्हतं. थोडक्यात लोक जे म्हणतात की प्रेम आपोआप होतं ते मी खोटं सिद्ध केलं. मी हे सिद्ध केलं की प्रेम ठरवून
सुद्धा करता येत. मग जर मी एका अनोळखी मुलीवर ठरवून प्रेम करू शकतो तर मग एका अशा मुलीवर ठरवून प्रेम का नाही करू शकत जी माझ्यावर मनापासून प्रेम करते. सत्यजित तू प्रिया हे खरं आहे की कालपर्यंत माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. आजही ते आहे असं मी ठामपणे म्हणू शकत नाही. पण उद्याचा दिवस वेगळा असू शकतो.